नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर नियती चितलिया, सुप्रजाची काउन्सिलर आणि ॲडवायझर. सुप्रजा हे एक पेरेंटिंग प्रोजेक्ट आहे. लहान मुलांना वाढवताना आपल्या समोर अनेक आपल्याला मुलांना खायला काय देऊ, खायला कधी देऊ, त्यांची वाढ बरोबर होते की नाही, किंवा गरोदरपणी सुद्धा मी काय खावं, मी काय खाऊ नाहीये, असे अनेक प्रश्न पडतात. त्याचीच उत्तरं तुम्हाला सुप्रजामध्ये मिळतात. आमचे 5 ग्रुप आहेत, अगदी प्रेग्नंट वुमन पासून ते मूल 20 वर्षाचं होईपर्यंत, म्हणजे चाहूल नवी हे गरोदर स्त्रियांसाठी, नाते नवे 3 महिने नवीन जन्मलेले मूल ते 3 वर्षापर्यंत, त्याच्यानंतर 3 वर्ष ते 7 वर्षांपर्यंत बहर नवा, 7 ते 12 विश्व नवे, आणि पुढे 12 ते 20 क्षितिज नवे. हे असे आमचे ग्रुप व्हॉट्सअपवर आहे. त्याचबरोबर आमचा यूट्यूब चॅनल आहे सुप्रजा. यूट्यूब चॅनलवरती संस्कार माला, कथा माला, गीत माला असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो. मुख्य उद्देश असा आहे की मुलांनी प्रसार माध्यमांपासून, म्हणजे टीव्ही, टॅब, फोन ह्याच्यापासून लांब कसं राहतो, याच्यासाठी विविध गोष्टी आम्ही सांगतो, ज्या पालकांना ऐकायला सांगतो आणि त्या तुम्ही मुलांना सांगायच्या. त्याचप्रमाणे अनेक वेबिनार असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आमच्या चॅनलवर मिळू शकतील. आता दर नवरात्रीला आम्ही नवदुर्गा म्हणून हा एक कार्यक्रम करतो. नवदुर्गा म्हणजे काय, की दुर्गा ही देवी किंवा जी शक्ती आपण म्हणतो, ती दुसरी तिसरी कोणी नसून आपणच आहोत. आपल्यामधल्याच अशा विविध क्षेत्रामधल्या बायका की ज्या आज एक समाजामध्ये स्थान निर्माण करतायत आणि कुठेतरी समाजाला उपयुक्त पडतायत, ह्या बायकांचं जीवन नक्की काय आहे, त्या कसं ह्याला सामोरं जातात, त्यांना काही चॅलेंजेस येतात का, जर असे आले तर मग ते त्याला अडसर, हे जे अडसर येतात त्याला कसं तोंड देतात, या सगळ्या गोष्टी आपण जर ऐकल्या तर आपल्यामध्ये एक नवचेतना आणि नवीन ऊर्जा निर्माण होते. याच्यासाठीच आज चौथा वर्ष आम्ही नवदुर्गा ही मालिका तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. त्याच्यामध्ये 9 बायकांची मुलाखत आम्ही घेऊन येतो. आता याच्यामध्ये काही स्त्रिया अशा आहेत की ज्या 30 40 वर्ष त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, पण 30 40 वर्ष कार्यरत असणाऱ्या स्त्रियांचा अनुभव आपल्याला मिळतोच, पण त्याचबरोबर तरुण वर्ग, तरुणाई काय करते, नवीन नवीन ज्या या क्षेत्रामध्ये आलेल्या मुली आहेत त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. म्हणूनच आज आपल्याकडे जी मुलगी आलेली आहे ती दिसायला तुम्हाला लहान दिसेल. आज 4 वर्ष ती डेंटिस्ट्री मध्ये, म्हणजे आपल्या दातांची काळजी घेण्यामध्ये आपण काय काय करायला पाहिजे, कसं कसं करायला पाहिजे, आपण हे शिक्षण घेतो ते शिक्षण घेताना काय अडसर येतो, हे सगळं ती आपल्याला समजावून सांगणार आहे आणि मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये, जी लोक ग्रुपमध्ये आहेत, अनेक ग्रुपमध्ये आपल्याला प्रश्न येत असतात की मुलांचे दात कधीपासून घासावेत, ते घासावेत की नाही, किती वेळा, दिवसातनं 2 वेळा, म्हणजे इन शॉर्ट ज्याला आपण ओरल हायजीन म्हणतो, आपल्या तोंडाची काळजी आपण कशी घ्यावी, याच्याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुरभी आपल्याकडे आलेली आहे. ओके, सुरभी तारकर ही डेंटिस्ट आहे आणि ती आपल्याला आपलं दातांची काळजी कशी घ्यावी याच्याबद्दल सांगणार आहे. ओके, तर सुरभी, तुझं आम्ही सुप्रजामध्ये स्वागत करतो. तू आज नमस्कार. वेळात वेळ काढून आमच्यासाठी इंटरव्ह्यू द्यायला कबूल झालीस, याच्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते. टीम सुप्रजाच्या तर्फे तुझं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार, सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. खूप छान प्लॅटफॉर्म आहे तुमचा, मला खूप आवडलं हे सगळं ऐकून. थँक्यू सो मच. तर आपण आता सुरुवातच हो करूया. तर पहिलं म्हणजे की आपले दात हे पण चावण्यापासून आपल्या पचनाची सुरुवात होते, बरोबर. म्हणून आपल्या दातांची काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. हो तर ती काळजी कशी घ्यावी, काय घ्यावी, ह्याच्याबद्दल अगदी सखोल तू आम्हाला पूर्ण माहिती सांग. ठीक आहे. पहिले म्हणजे लहानपणापासून, म्हणजे एकदम लहान असताना सर्वप्रथम जेव्हा दात येतो तोंडात, ते आहे 5 ते 6 महिने. त्यावेळेसच पहिले डेंटल एक चेकअप होणं जरुरी आहे. ते झाल्यानंतर पण
तो पहिला जेव्हा दात प्रथम येतो तेव्हापासूनच ब्रशिंग ही टेक्निक मुलांमध्ये चालू करायला पाहिजे. तर ब्रशिंग टेक्निक कसं आहे, किती वेळा करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर ती 2 वेळा करायला पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे सकाळी, हे सगळ्यांनाच माहिती आहे, आणि रात्री सुद्धा करायला पाहिजे. तर सकाळी आपण का करतो, कारण की दिवसभर आपण जे रात्री आपण झोपतो त्याच्यात आपले जंतू किंवा कीटाणू असतात, त्याच्यासाठी आपण घास दात घासायला पाहिजे. तर रात्री का करायला पाहिजे, कारण की दिवसभर आपण जे अन्न खातो ते अन्न अडकतं किंवा चिटकतं दातांना, त्यामुळे आपण हे जे बॉटल फीडिंगवर किंवा दूध पितात त्यांना सारखं सारखं दूध प्यायल्यानंतर दात घासणं आवश्यक नाहीये. तर एक छान कॉटनचा कापड थोडा ओला केला आणि ते दात पुसून काढले तरी खूप ते खूप होऊन जाईल. आता चालेल. आपण जेव्हा दात घासतो तेव्हा 3 सरफेसेस असतात दातांचे, ते घासली जातात. तर दोन्ही दातांच्या मध्ये जे अडकतं ते आपण कसं साफ करणार, तर त्याच्यासाठी आपण फ्लॉस म्हणून एक प्रकार असतो तो यूज करून दातांच्या दोन्ही दातांच्या भागेत असं ग्राउंड करून घालून साफ करू शकतो. टेक्निक्स वगैरे खूप इझीली आपल्याला यूट्यूब, फक्त दात नाही तर आपली जीभ सुद्धा आहे, तर त्याच्यासाठी टंग क्लीनर म्हणून असतात. तुम्ही पाहिलं असेल ब्रशच्या मागच्या भागात पण असे सिरेशन्स असतात, त्याच्याने पण तुम्ही टंग क्लीन करू शकतात. आणि एक वेगळं प्रकार म्हणजे टंग क्लीनर म्हणून पण येतं मार्केटमध्ये, ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर दात साफ करणं म्हणजे छान फॅन्सी टूथपेस्ट यूज करणं किंवा छान फॅन्सी टूथब्रश यूज करणं नाही, तर टेक्निक आहे. तर टेक्निक काय आहे, वरचा दात साफ करताना वरून ते खाली स्वाइप मोड, खालचा दात साफ करताना खालून ते वर स्वाइप मोड, आणि ते पण जोरात नाही घासायचं. ठीक आहे, आणि ते पण जोरात नाही घासायचं. आणि ब्रश एकदम इम्पॉर्टंट आहे की ब्रश मीडियम ब्रिसल्स ते सॉफ्ट ब्रिसल्सच्या ब्रश यूज करायचे. मार्केटमध्ये 3 प्रकार येतात, सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड. तर त्याच्यामध्ये सॉफ्ट आणि मीडियम हा प्रकारचा ब्रश आपण यूज करायचा. अजून एक काळजीचं पूर्वक हे आहे की जर एका जेवणानंतर आपण छान पैकी चूळ भरून घ्यायची, कारण की जेव्हा आपण जेवतो तेव्हा कधी कधी आपण चीज, बिस्किट, चॉकलेट हे सगळे जे पदार्थ आहेत ते दातांना चिटकतात, तर ते आपण सारखं सारखं तर ब्रश करू नाही शकत. म्हणून तुम्ही छान पैकी चूळ भरून काढ, चूळ भरलं तरी पण आपण छान पैकी दातांच्या निगा ठेवू शकतो. तर आता हे एक झालं. दुसरं म्हणजे दात अनेक वेळा पडलेले असतात किंवा कुठे फ्रॅक्चर झालेले असतात, तर म्हणजे आता हे लहान मुलांचं तर आपण सांगितलं, पण मोठ्या लोकांमध्ये त्याच्यामुळे नीट चावलं जात नाही, तर म्हणजे किंवा इनॅमल लॉस होतो, तर काय काय होऊ शकतं जसं आपलं वय वाढत जातं तसं दातांची जर आपण नीट काळजी ठेवली नाही, किंवा उदाहरणार्थ पोहण्यामुळे अनेक लोकांचे दात खराब होतात, तर बरोबर. म्हणजे काय काय कारण आहेत की ज्याच्यामुळे इनॅमल लॉस होऊ शकतो, किंवा म्हणजे दात पिवळे पडतात इन शॉर्ट आपण, तर ते थोडंसं. हाँ, तर दातांचे ना 3 लेयर आहे. सर्वात वरची लेयर आहे ना ती इनॅमल आहे, ती जरा पांढरी शुभ्र आणि थोडीशी सफेद असते. नंतर येतं डेंटिन, ती थोडीशी आपली बोलतात ना पिवळसर असते. आणि मग आहे पल्प. पल्प म्हणजे नसाचा भाग. जेव्हा जास्त कीड लागते तर जेव्हा पेन होतं, दुखतं, ते नसामुळे होतं, ते पल्प मध्ये. आता तुमचं इनॅमलचं कसं आहे, जसं एज होतो म्हणजे जसं आपण मोठे होतो त्याचा वेअरिंग ऑफ म्हणजे ते थोडंसं झिजतं. ठीक आहे, जसं आपला एज होतो, काय काय लोकांना रात्री ज्याला मी बोलतो क्लेन्जिंग म्हणजे रात्री झोपताना कंटिन्यूअस बाईट करण्याची सवय असते, त्याच्यामुळे हा त्याला त्याच्याने अट्रिजन होतात. म्हणजे जे दातांना बघा वेगळे वेगळे कस्पल एनाटॉमी आहे ते घासलं जातं आणि त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी होते. कारण का इनॅमल एक हार्डेस्ट टिश्यू आहे आणि डेंटिन ना ते सेन्सिटिव्ह आहे, तर त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी होते. बरोबर, म्हणून त्या सेन्सिटिव्हिटीसाठी आपल्याकडे डिसेन्सिटायझिंग पेस्ट आहे जे आपण वापरू शकतो. ट्रीटमेंट ही पण करू शकतो की येऊन आम्ही तो ती जागा आम्ही फिलिंग करून तुम्हाला बाईट रेस करून देतो. ठीक आहे, ज्यांनी जे क्लेन्झिंग करतात त्यांच्यासाठी आम्ही स्प्लिंट्स तयार करतो, अलाइनर तयार करतो, म्हणजे ते फक्त रात्री घालणार आणि झोपताना फक्त ते वापरायचं, ज्याच्याने त्यांचे दात खराब नाही होणार. तसंच स्विमिंगला जे जातात ना, ज्याच्यामध्ये खूप प्रकारात आपण म्हणजे क्लोरीन असतं, तर क्लोरीन बेसिकली ऍसिड आहे, तर ऍसिड जे आहे ते दातांसाठी नाही चांगलं असतं.
तर त्यांच्यासाठी पण आहे ना एक माउथ गार्ड असतात, जे लहान मुलं जे स्विमर्स आहेत ते स्पेशली स्विमर्स बघा, बॉक्सर बघा, ते आमच्या डेंटिस्ट कडनं माउथ गार्ड घेतात, जे माउथ गार्ड वापरून ते ऍसिड साऊंड दूर राहू शकतात. तर हे सगळ्या दोन तीन बरं, गोष्टी आहेत, माउथ गार्ड आहे, आम्ही फिलिंग करतो, डिसेन्सिटायझिंग टेस्ट आहे, हे आम्ही त्यांना देऊ शकतो. आता हा मुद्दा झालाच. म्हणजे काय आहे, मला प्रेक्षकांना काय सांगायचंय की अनेक लोक टाळाटाळ करतात की असं आता आहे, मी सेन्सोडाईन लावली, माझं दुखायचं थांबलं, असं करू नये. जेव्हा तुम्हाला वाटलं की आपला कुठेतरी दातामध्ये काहीतरी गडबड आहे, ताबडतोब डेंटिस्टला जाऊन दाखवा, त्यांना बघू दे, ते तज्ज्ञ आहेत, त्यांना ठरवू दे की तुम्ही काय वापरायचं काय नाही वापरायचं. म्हणजे एकदा का तुमचं तोंड चांगलं असेल तर तुमच्या पूर्ण शरीराची काळजी पण नीट ठेवली जाते. बरोबर आहे. हो, ते तुम्ही अजून एक बरोबर मुद्दा. बोललात. जेव्हा जेव्हा कीड आपली छोटी असते ना, तेव्हा जर तुम्ही डेंटिस्टकडे आलात ना, तर फिलिंग मध्ये होऊन जातं. जसं कीड वाढते आणि नसात पर्यंत जाते, तर तो दात रूट कनालला जातो. जसं आधी एक मिथ होतं की दात दुखला म्हणजे काढून टाकायचं, तर आता असं नाहीये. हो. आपण दात वाचवण्यावरती गेलो, आपण कॉन्झर्वेटिव्ह डेंटिस्टकडे जातो आहे. आणि आपले जे दात जे आपल्याला देवाने दिलेले आहेत त्यांचाच वापर करून तुम्ही त्याच्यावरती कॅपिंग किंवा सगळं करता, येस, कारण तो बरोबर. मेन असतो आणि तो चांगला रूट असतो. कनाल नंतर त्यामुळे मला कॅपिंग. तेच सांगायचंय, हाँ, की डेंटिस्टना ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि ते जेव्हा तुम्ही जाता, आता त्यांनी जसं सांगितलं की आपण फ्लॉस करायला पाहिजे, फ्लॉस करायची पण एक पद्धत आहे, ती तुम्ही डेंटिस्टकडे जाता तेव्हा तुम्ही त्यांना विचारा की मी कसं करू काय करू. म्हणजे आपण त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे ज्या योगे आपलं कुठे नुकसान होणार नाही. आता मला एक अजून तुला प्रश्न विचारायचा आहे की लहान मुलं आहेत ज्यांचे दुधाचे दात आहेत, अजून त्यांना मेन टीथ आलेले नाहीयेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये जर कीड लागली, त्याच्यामध्ये कीड लागली तर रूट कनाल करावं की न करावं ह्याच्याबद्दल सांग. आता हे खूप छान प्रश्न आहे. एक म्हणजे लहान मुलांचे दात जे किडतात किंवा दुखतात, तर सर्वात मोठा त्यांचा दुष्परिणाम म्हणजे त्यांच्या खाण्यावर, त्यांच्या पोषक वरती. म्हणून त्या दातांचं रूट कनाल, त्याला पल्पेक्टमी आम्ही बोलतो, पल्पॉटमी अँड पल्पेक्टमी म्हणून आहे. लहान मुलांच्या दातांच्या रूट कनालला मी ते बोलतो, तर ते करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जे मिल्क टूथ असतात, ओके, ज्याला मी डेसिड्युअस टूथ बोलतो, ते जागा ठेवतं परमनंट टूथ येण्यासाठी. ठीक आहे, म्हणून दातांचं ना एक वैशिष्ट्य आहे की दात जर जागा जिथे असतं तिथे दात हलायला लागतात. म्हणजे जर दात एक पडला असेल तर चांगला आपला परमनंट दात, पण तर दुसरे दात ती जागा घेतात, ज्याच्याने प्रॉब्लेम असा होतो की दात हलायला लागतात. बरोबर पॉइंट. तुमची जी जागा आहे, दात एका बोनी सॉकेट मध्ये असतो, त्याला बोलतात अल्व्युलर सॉकेट, त्याच्यातून हलून ते वेगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा गेले की ते दात हलतात, वरचे दात खाली यायला चालू होतात, ज्याला आम्ही बोलतो सुप्रा इरप्शन. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ती जी लहान मुलांचे दात आहे, कारण की लास्ट 13 ते 14 पर्यंत आपले, म्हणजे बोलतात ना 10 ते 14 पर्यंत आपले मागचे चावणारे दात येतात, तर त्याच्यासाठी वाचवणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या डेसिड्युअस किंवा दुधाच्या दातांना. म्हणून ते वाचवणं म्हणजेच पल्पॉटमी किंवा पल्पेक्टमी, किंवा एकदम एकदम छोटीशी राईच्या दाण्यावरी कीड असेल ना, ती पण आपण फिलिंगने पण होऊन जातं. तर ते तो म्हणजे तेवढं थोडंसं मुलांच्या आई बाबांनी जरा लक्ष द्यायला पाहिजे, कसे ते लोक ब्रश द्यायला पाहिजे. करतात. खाणं अटकणं पण छान नाहीये, कारण का त्याच्याने हिरड्यांवरती असर होतो, बोन कमी अटकत असेल, तर ते क्लिनिंग म्हणजे स्केलिंग आणि पॉलिशिंग हे करायला पण इम्पॉर्टंट आहे, तेवढंच जेवढं पल्पॉटमी आणि तो जॉ पण कोलॅप्स होत नाही ना, जर का आहे. आपण येस, फिलिंग हाँ, करून त्यांचे ते दात जॉ बरोबर ठेवले. कोलॅप्स, ना ते जरा मोठ्या लोकांमध्ये असतं, म्हणजे जर एक साईडचे बर. दातच नाही तुमचे, कि मग तुम्ही दुसरा साईड यूज करायला चालू करतात, मग हा आहे ना, मग बायटिंग, एक बायटिंग लाईक आहे ना प्रोप्रिओसेप्टर्स म्हणून असतात, ज्याच्याने नॉर्मली पण डोळे बंद करून पण माणूस बाईट करू शकतो. म्हणजे बायटिंग हे असं नाही की मला लक्षात ठेवायचं की असं चावायचंय, तर हे जे आहे ना, जेव्हा एका साईडचे दात नसतात तेव्हा जॉ कोलॅप्स होतो, तर ते जॉ कोलॅप्स बर. कॉन्टॅक्ट. हाँ, म्हणजे ते आता मोठ्या माणसात जर का कोणी कोणाचे दात खराब झालेत आणि हो पडलेत
तर त्यांनी ताबडतोब तिथे आयदर की तुम्ही इम्प्लांट करून घ्या किंवा इम्प्लांट तिथे करा, काही कवच ब्रिज बसवा, बसवा किंवा काहीतरी करून त्याला तुम्ही प्रोटेक्ट करायला पाहिजे. किंवा यस कवळी बरोबर. लावायची तर ती वेळच्या वेळी लावायला पाहिजे, नाही तर ती बसत नाही का. बरोबर हो, कवळी पण वेळच्या वेळेस, ब्रिजेस पण प्रकार आहे. इम्प्लांट आता एवढे ऍडव्हान्स आहे की म्हणजे तुम्हाला, तुम्ही आलात की फक्त इम्प्रेशन वगैरे आधी असायचं, तसं पण नाहीये. स्कॅन पण होतं, फक्त तोंडात एक मशीन टाकली जाते आणि तुमचा फुल तोंड स्कॅन होऊन येतं. म्हणजे आता असं आधी पण असं जसं डेंटिस्ट्री आहे तसं राहिलं नाहीये, खूप ऍडव्हान्सेस आले आहेत. लेझर ट्रीटमेंट, इम्प्लांट आहे, स्कॅन्स आहे, मायक्रोस्कोप यूज केले जातात, डेंटल लूप्स यूज केले जातात, तसं. तर त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा. म्हणजे लोक लोक काय करतात की म्हणजे कशाला जायला पाहिजे डेंटिस्टकडे, इवन बरीचला छोटस आहे तर अनेक फॅमिली डॉक्टर छोटसच आहे, जाऊ दे काय हरकत नाही. पण आपण म्हणतो स्टिच इन टाइम सेव्स नाईन, सेफ नाही. तसंच आहे. छोटं असताना केलं तर ते डेंटिस्टला सुद्धा चॅलेंजिंग कमी, त्या बाळाला सुद्धा कमी दुखतं आणि त्यामुळे ते लवकर केलेलं चांगलं, नाही का. येस, परफेक्ट बोललात. हाँ, आता मला सांग, हे जे आता तू बोलता बोलता म्हणालीस की ऍडव्हान्समेंट खूप झालंय डेंटिस्ट्री मध्ये, नाही का. तर म्हणजे काय काय प्रकार, आता एंडो, मी असं कुठे वाचते एंडोडॉन्टिस्ट, कुठे येस, वाचते फ्लॅप प्राइमरी. सर्जरी, कुठे वाचते इम्प्लांट. म्हणजे मला पण प्रश्न पडतो हे काय वेगळं वेगळं, असं आपण डेंटिस्ट क्लिनिक मध्ये गेलो की त्या डॉक्टरनी केलेले वेगळे वेगळे कोर्स दिसतात आपल्याला, म्हणजे काय आहे. तर थोडक्यात आम्हाला असे ब्रांचेस आपण म्हणतो ना बोली भाषेत किंवा सोप्या भाषेत असं थोडंसं सांगशील का. येस, चालेल. तसे बघायला गेले तर 9 ब्रांचेस आहेत डेंटिस्ट्रीचे. ते आहे डिवाइड बरं. केलेले क्लिनिकल ब्रांच आणि नॉन क्लिनिकल. तर नॉन क्लिनिकल म्हणजे त्याचे 3 ब्रांचेस आहेत. नॉन क्लिनिकल मध्ये 3 येतात. पहिले म्हणजे OMDR, ओरल मेडिसिन अँड डायग्नॉस्टिक रेडिओलॉजी. त्याच्यामध्ये सर्वप्रथम बरं. जेव्हा पेशंट येतात तेव्हा क्लिनिकली दातात काय आहे, तोंडात काय इश्यू आहे ते बघून डायग्नॉसिस दिलं जातं. त्याच्यात एक्सरेचे प्रकार पण येतात, म्हणजे फुल माउथ एक्सरे, म्हणजे पूर्ण तोंडाचा एक्सरे, एका पर्टिक्युलर दातचा एक्सरे, CBCT, हे OMDR-च्या अंडर येतं. कम्युनिटी डेंटिस्ट्री. तर कम्युनिटी डेंटिस्ट्री मध्ये काय केलं जातं की कम्युनिटी ऍज सच अवेअरच नाहीये इंडियामध्ये. अवेअरनेस खूप कमी आहे की आपला ओरल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. बोलतात ना, ओरल हेल्थ इज इक्वल टू ओव्हरऑल हेल्थ. ते खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचा अवेअरनेस सर्वे केला जातो. एक गाव आहे त्याच्यामध्ये किती लोक पेस्ट यूज करतायत काय, हा सर्वे करून स्टॅटिस्टिक्स बनवतात, ते PhD-च्या अंडर येत. तिसरं बर. म्हणजे ओरल पॅथॉलॉजी. ओरल पॅथॉलॉजी पिक्चर मध्ये कधी येतो की गाठ आहे यूज केला जातो. ओरल कॅन्सर 3rd वरती आहे, तर मग तो कॅन्सर म्हणजे ती जर गाठ आहे ती कॅन्सरस आहे, मॅलिग्नंट आहे, बिनाइन आहे, की म्हणजे की आधी प्री कॅन्सरस लिजन म्हणून पण असतात, जे कॅन्सर होण्याच्या आधी बोलतात ना एक साईन आहे की हा हे भाग पुढे कॅन्सर होऊ शकते. तर ते आपण भाग छोटासा बायोप्सी म्हणून करतो आणि मायक्रोस्कोपच्या अंडर जे बघितलं जातं ते ओरल पॅथॉलॉजी मध्ये येतं. तर मग येतो क्लिनिकल. क्लिनिकल असे 6 भाग आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे बोललात कॉन्झर्वेटिव्ह अँड एंडोडॉन्टिस्ट, तर आधी कसं असतं दात दुखणं म्हणजे काढण्यावर असायचं, तर आता असं थोडं ऍडव्हान्स आलं की आपण वाचवतो दातांना. छोटीशी कीड असेल तर कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे फिलिंग करून आपण करून टाकू. जरा जास्त वाढली, नसापर्यंत पोहोचली, तर मग आपण त्याला एंडोडॉन्टिस्ट म्हणून पिक्चरमध्ये येतात. ते करतात रूट कनाल्स, नसाचा म्हणजे नसापर्यंत जेव्हा जातं तेव्हा रूट कनाल ही ट्रीटमेंट केली जाते फॉलोड बाय कॅप. तर हे एंडोडॉन्टिस्ट फक्त एवढं नाही तर एस्थेटिक डेंटिस्ट्री म्हणजे स्माइल डिझायनिंग हे पण करतात. व्हिनियर्स, लॅमिनेट्स, एक सुंदर सुंदर म्हणजे जे आपल्या ऍक्ट्रेसेस आहेत त्या सगळ्यांना स्माइल डिझायनिंग किंवा नॉर्मली पण माणूस म्हणजे करू शकतो आपण स्माइल डिझायनिंग, हे पण एंडोच्या याच्यात येतं. नंतर दुसरं आहे पेरिओडॉन्टिस. पेरिओ म्हणजे जे आजूबाजूचे गम रिलेटेड जे असतं, म्हणजे हिरड्यांवरती ज्यांना आजार असतो ते फ्लॅप सर्जरी तुम्ही जे बोलता ते आपण पेरिओ मध्ये करतो. मग येतो पिडोडॉन्टिस म्हणजे लहान मुलांचं.
तर लहान मुलांचं जसं मी ओके तुम्हाला सांगितलं, तर ते लहान मुलांचे जे डॉक्टर हो आहेत त्यांना आपण पिडोडॉन्टिस्ट बोलतो, जे फिलिंग करतात, हो पल्पॅक करतात. आणि सर्वात प्रथम जेव्हा परमनंट दात म्हणजे 6 to 7 year मध्ये येतो, तेव्हा यांना फ्लोराईड ट्रीटमेंट म्हणून केली जाते, ती पण पिडोडॉन्टिस्टच्या अंडर असते. ती फ्लोराईड ट्रीटमेंट आपण का करतो, जेव्हा दात सर्वात पहिले ओरल कॅव्हिटी मध्ये येतो तो थोडासा मिनरल एनॉमी कमी होतो, म्हणून त्यांना अजून जास्त म्हणजे कीड नाही लागावी म्हणून फ्लोराईड ट्रीटमेंट केली जाते, हे पण बरं पिडोडॉन्टिस्टच्या बरं अंडर येतं. मग आहे त्याच्यानंतर ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जन, अक्कलदाढ दुखते किंवा दात काढण्याचा, किंवा आपण जे बोलतो की ट्रॉमा केसेस अपघात होतो तेव्हा फेशियल आणि बोन्स मध्ये जे फ्रॅक्चर होतात त्यांना प्लेट्स लावून ओरल सर्जनच ठीक करतात. आणि ऑर्थोग्नॅटिक सर्जरी म्हणजे जॉ खूप पुढे आहे त्या जॉजची सर्जरी करतात ते ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जन. आणि मग येतात ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे ब्रेसेस आणि तारांचे डॉक्टर, ज्यांच्या जे पण मुलांचे दात पुढे मागे आहे त्यांना आपण तार लावून, किंवा बोलतात ना इनविज्युलाइन, हे एक नवीन प्रकार आलेले आहे म्हणजे ट्रान्सपरंट अलाइनर. म्हणजे आता मुलांना कसं ब्रेसेस लावून ना त्यांना असं वाटायचं की मुलं चिडवतात, म्हणजे स्कूलमध्ये किती पण काय झालं एक एम्बॅरेसिंग आणि थोडंसं आहे हसण्याची गोष्ट आहे, म्हणून त्याच्यासाठी एक ऍडव्हान्स आले म्हणजे इनविज्युलाइन म्हणजे ट्रान्सपरंट ब्रेसेस असतात, ते तुम्हाला दिलं जातं, तोंडाचं स्कॅन होतं आणि तसे तुम्हाला दिले जातात, ते 12 ते 14 महिन्यात ही पूर्ण प्रोसिजर होती. असं असे एवढे सारे एकूण 9 ब्रांचेस आहेत. तर अजून एक ब्रांच आहे म्हणजे ती प्रॉस्टोडॉन्टिस, तर ते सगळे प्रॉस्टो म्हणजे प्रॉस्थेटिक, प्रॉस्थेटिक म्हणजे कॅप ब्रिजेस जे क्राउन्स असतात ते आहे प्रॉस्टो ब्रांच. तर ते फक्त हा काढण्या घालण्याचे डेंचर म्हणजे कवळ्या आपण जे बोलतो ते, नंतर मग इम्प्लांट पण त्याच्यात येतं ते फिक्चर म्हणजे फिक्स म्हणून येतं. आणि अजून ऍडव्हान्स झालंय तर आता प्रॉस्टोडॉन्टिस हे प्रोस्थेसिस डोळ्यांचे नाकाचे आणि कानाचे पण बनवले जातात, तर ते प्रॉस्थेटिक अंडर येतं. ते प्रॉस्थेटिक आपण वापरामध्ये नाही पण एक लावून यूज करू शकतो, त्याचा यूज ओ असा काय नाहीये पण दिसण्यासाठी. छान दिसत, मस्त मस्त, किती सुंदर, तू एकदम सगळं छान समजावून सांगितलंस, अगदी म्हणजे एक एक छान कळलं. थँक्यू. आता एक मला सांग, प्रश्न नेहमी माझ्या मनात येतो तो, टूथपेस्ट कुठली चांगली, म्हणजे फ्लोराईड आपण म्हणतो फ्लोराईड वाली टूथपेस्ट पाहिजे, पण जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा इतक्या प्रकारच्या सगळ्या, इवन आता सेन्सोडाईन नुसती म्हटली तरी किती प्रकार असतात त्याच्यामध्ये. तर एक असं सांग की सामान्य व्यक्तीनी मेंटेनन्स साठी कुठली वापरावी, आणि मग इतर कुठल्या कुठल्या प्रकार काय आहेत मग ते आपण चूज करू शकतो ना आपल्यासाठी. येस बरोबर. तर टूथपेस्ट हे मी तुम्हाला सांगतेच, पण टूथपेस्टहून जास्त मी जसं बोलली ब्रशिंग टेक्निक हे इम्पॉर्टंट आहे, की आपण ब्रश कसं करतो हे इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे 1 मिनिट ब्रश केला पाहिजे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं वरून एक स्वीपिंग मोशन, ज्या वरचे दात घासतोय तर दातांना 3 सर्फेसेस आहे, तर फक्त बाहेर असं नाही तर आतली पण तेवढीच भाग व्यवस्थित घासली पाहिजे, आणि वरचं तर ते वरचं पण घासलं पाहिजे. तर हे घासण्याच्या याच्यामध्ये लहान मुलांना ना आम्ही एक टेक्निक शिकवतो, असं गोल गोल बाहेर बनवायचे आणि सेम गोल गोल आत करायचं, तर ती टेक्निक लहान मुलांसाठी आहे. आता पेस्ट मध्ये मी तुम्हाला सांगते, तर पेस्ट मध्ये कसं असतं की लहान मुलं जे 6 वर्षाच्या आत मधले जे गटातले मुलं आहेत त्यांना जे फ्लोराईड यूज करतो त्याला आपण बोलतो PPM. तर मोठ्या लोकांना 1000 PPM म्हणजे पार्ट्स पर मिलियन फ्लोराइड यूज केलं पाहिजे, फ्लोरिडेटेड टूथपेस्ट यूज केले पाहिजे. तर जे लहान मुलं 6 वर्षाच्या आधी ज्यांचे दात म्हणजे बनत आहेत जे बनण्याच्या ह्याच्यामध्ये, त्यांनी 900 PPM च्या खाली जे आहेत टूथपेस्ट त्या यूज केल्या पाहिजे. जे लहान मुलांच्या टूथपेस्ट पण येतात वेगळ्या वेगळ्या बरं फ्लेवर्सच्या, त्यांना फ्लेवरफुल म्हणजे त्या ते कसं आहे लहान मुलं आहे ना पेस्ट ना इंटेक खूप करतात म्हणून त्यांना कमी मी तेच त्याच कमी हा कमी फ्लोराईड हा प्रश्नावर येत कमी PPM च्या टूथपेस्ट लहान मुलांना यूज केल्या पाहिजे, 600 500, कारण का जास्त फ्लोराईड इंटेक पण चांगलं नाही. म्हणजे राजस्थान वगैरे जे भाग आहे ज्याच्यामध्ये फ्लोरॉसिस खूप होतात
व्हाईट व्हाइट 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 पण पॅचेस लहान मुलांमध्ये हे सगळे दिसले जाते. हे एक्सेसिव फ्लोराईड कंटेंट ह्या लहान मुलांनी जेव्हा दातांची ग्रोथ होत होती तेव्हा घेतलेलं असतं, इंजेस्ट केलेलं असतं, म्हणून होतं. म्हणून आणि हे म्हणून त्या लोकांना, मुलांना, लहान मुलांना 6 वर्षाच्या खाली पी साईज म्हणजे वाटाण्याच्या दाण्याएवढीच टूथपेस्ट दिली पाहिजे. आणि ती पेस्ट टाकायची, थोडीशी स्मच करायची पेस्ट याच्यावरती, ब्रशवरती, आणि त्यांना ब्रश करायला लावायचं. आता मुलांची टूथपेस्ट मुलं गिळू नयेत म्हणून तू म्हणालीस की 500 PPM खाली असायला पाहिजे, बरोबर ना? म्हणजे 900, म्हणजे 800 ते 900 च्या खाली, म्हणजे 600 खाली पण असायला. चालतं, 500 पण चालतं हो. आणि वाटाण्याच्या दाण्याएवढीच द्यायची टूथब्रशवर, आणि ती थोडीशी स्मच करायची म्हणजे ते हाँ. व्यवस्थित सगळ्या दातांवरती वापरली जाईल. मोठ्यांना सुद्धा हाच नियम. नाही, मोठ्यांना जरा लेंथ वाईज म्हणजे जेवढा आपला ब्रश असतो म्हणजे फुल 1 सेंटीमीटर घेतलं ते ओके. मोठ्यांसाठी, पण हे 12 ते 13 पर्यंत, 6 वर्षापर्यंत हे पी साईजेस यूज करायची. मग जसे मिक्स डेंटिशन पिरियड म्हणजे दोन्ही डेसिड्युअस दात म्हणजे मिल्कचे दात आणि परमनंट दात जेव्हा दोन्ही येतात तेव्हा सेंटीमीटर साईज वापरायला चालू करायचं. ओके. अजून एक टूथपेस्ट बद्दल प्रश्न असा आहे की मी स्वतः सकाळी उठून जेव्हा ब्रश करते मला गोड टेस्टची टूथपेस्ट नाही आवडत, तर मग गोड म्हणजे, त्याच्यासाठी हाँ म्हणजे ते जे स्वीट हाँ टूथपेस्ट युजली सगळ्यात स्वीट असतात तर मला ते यस नाही अच्छा, आवडत. हाँ, तर मी त्याच्यासाठी काय दुसऱ्या हाँ तर मी आहेत का एक अशा? बोलून तुम्हाला, नॉन स्वीटनिंग टूथपेस्ट पण असतात त्या तुम्ही घेऊ शकता, पण जे चारकोल टूथपेस्ट जे येतात ना ज्याच्यामध्ये अब्रेसिव असतात ते नाही हाँ घ्यायचं, कारण का ते दातांना हानिकारक आहे. कारण की हाँ ते दात झिजवतात, त्याच्यामध्ये ओके. अब्रेसिव असतं. जेवढं लेस अब्रेसिव वाल्या पेस्ट तुम्ही वापरणार तेवढंच चांगलं असतं. तर म्हणून स्वीटनिंग हा जो प्रकार आहे जो पेस्ट मध्ये युज केला जातो तो फक्त एक फॅन्सीनेस, म्हणजे जर सर्व लोकांना म्हणजे सगळ्यांना ते युज करण्यासाठी एक सेम ग्राउंड असायला पाहिजे म्हणून तो स्वीटनिंग टाकलं जातं. नो नॉन स्वीटनिंग किंवा नो शुगर पेस्ट पण येतात मार्केटमध्ये. बर बर, त्याचं एखादं उदाहरण तुला. आपल्याकडे कोलगेटच्या पण येतं, आणि नंतर एक पेन रिलीफ सेन्सिटिव्ह पेस्ट आहे ती खूप छान आहे, कोलगेटची खूपच छान पेस्ट आहे. बर म्हणजे पर्सनली यूज करून मी तुम्हाला सांगते खूप छान आहे, टोटल पेन बर रिलीफ सेन्सिटिव टूथपेस्ट म्हणून आहे. ओ. तर आता हे सगळे आपण प्रश्न साधारण डेंटिस्ट्री डेंटल हेल्थ वगैरे विचारले, तर आता मी बोलताना आमच्या ग्रुप्स बद्दल तुला सांगितलं की 12 ते 20 वयोगटाची पण आमची काही मुलं आहेत की ज्यांना असेल की त्यांना आवडत असेल डेंटिस्ट्री म्हणून जर त्यांना करिअर घ्यायचंय, तर करिअर म्हणून मी असं पण आता ऐकते की आपल्याकडे इंडियामध्ये जी ऍडव्हान्स डेंटिस्ट्री आहे तर परदेशातनं पण लोक आपल्याकडे डेंटल केअर घ्यायला येतात की आपली जास्त ऍडव्हान्स्ड आहे, तर त्यांना अभ्यासाच्या दृष्टीने त्यांनी कुठल्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, त्यांची मानसिकता कशी असायला पाहिजे जेव्हा ते डेंटिस्ट्रीला जाणार आहेत, आणि हे झालं एक अभ्यासाच्या दृष्टीने. पुढे आपण म्हणतो एखादा व्यक्ती करिअर कशासाठी घेतो, शेवटी अर्थार्जनासाठी, म्हणजे पैसे त्याच्यामध्ये कसे मिळतात ह्याच्या. तर हे दोन्ही बाजूनी तू सांग, म्हणजे एक करिअरच्या दृष्टीने त्यांनी अभ्यास कसा करायला पाहिजे, एखाद्याला आवड असेल तर नक्कीच तो काय पैशाच्या मागे धावणार नाही, तो एकदम छान ती किंवा तो सुंदर सर्विस देईल आणि त्याच्यातनं त्यांना आनंद मिळेल. पण प्रॅक्टिकली बरोबर, ही पण गोष्ट आहे की पैसे पण मिळायला पाहिजे, तर दोन्ही दृष्टीने थोडंसं त्याच्यावरती जरा सांगशील का तू? पहिले आवडबद्दल सांगते. आवड म्हणजे ज्यांना सायन्स विज्ञान मध्ये आवड आहे तर त्याच्यामध्ये 11th 12th ला जे सायन्स घेतात आणि केमिस्ट्री फिजिक्स आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट घेऊन नीट ही परीक्षा द्यायची असते. त्या परीक्षेमध्ये खूप छान मार्क मिळाल्यानंतर तुम्ही डेंटिस्ट्री घेऊ शकता. त्याच्यामध्ये मेडिकल MBBS आहे, डेंटिस्ट्री आहे, BAM आहे म्हणजे BHMS आहे, हे सगळं आहे, पण डेंटिस्ट्री साधारण MBBS नंतर हा म्हणजे तो ऑप्शन घेतो. पण त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते, कारण की नीट ही परीक्षा ही फक्त एक बोलतात ना क्लासरूमची परीक्षा नव्हे तर ऑल इंडिया परीक्षा, तर त्याच्यासाठी तेवढा तो 11वी 12वी त्या एक्झाम साठी परीक्षा म्हणजे अभ्यास करावा लागतो. ते थोडासा ऑल टुगेदर एक डिफरंटच हे आहे, तर ती खूप मेहनत करून ती परीक्षा द्यायची. त्याच्यानंतर डेंटिस्ट्री हे मी तुम्हाला सांगेन, ओव्हरऑल ज्यांना आर्ट आणि सायन्स मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे
ते डेंटिस्ट्री, डेंटिस्ट्रीचं डेफिनेशन आहे आर्ट अँड सायन्स. तर आर्ट का, कारण का आम्ही लोक स्माइल पण देतो. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो फर्स्ट इयरला आम्हाला सब्जेक्ट असतो डेंटल एनाटॉमी अँड डेंटल मॉर्फॉलॉजी, त्याच्यामध्ये आम्ही लिटरली दात हे काढतो आणि दातचे वॅक्स मॉडेल बनवतो. तर ज्यांना आर्ट ओके मध्ये इंटरेस्ट आहे ते वॅक्स मॉडेल फिलिंग एक स्वतः एक चॅलेंज आहे. सेम दाताची एनाटॉमी बनवायची हे फिलिंग मध्ये येलं जातं. आधी फक्त दात भरायचे सिमेंटने, आता असं नाहीये. दाताची प्रॉपर मॉर्फॉलॉजी, दाताचा प्रॉपर ते आम्ही बनवतो. तर त्यांना ज्यांना आर्ट दुःख हे सगळं लोकांना ज्यांना ज्याला जमतं, म्हणजे तुम्ही आज, तुम्ही जसं बोलले आर्थिक, तर ते मी तुम्हाला सांगेन. पहिले 5 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्ष इंटर्नशिप. ते बाहेर आल्यानंतर 3 ते 5 वर्ष एक चांगला डॉक्टर आणि एक चांगला क्लिनिकल प्रॅक्टिशनर बनण्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी डॉक्टरच्या अंडर ऍज अन इंटर्न काम करायलाच लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काय, ते 3 ते 5 वर्ष तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की माझा दुसरा फ्रेंड इंजिनियर आहे की तो पॅकेजेसमध्ये कमवत आहे तर मी का नाही. तर ते तुम्ही शिकताय, कारण की इंजिनियर एक मशीन वरती वर्क करणार आणि आपण एका मनुष्यावरती वर्क करतोय, जिवंत व्यक्तीवरती काम जिवंत करायचं. व्यक्ती खूप, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून पहिले 3 ते 5 वर्ष छान पैकी एका डॉक्टरच्या अंडर प्रॅक्टिस करायचं, सगळं शिकून घ्यायचं. कारण की जे बुक्स मध्ये आम्ही शिकतो ते 5 वर्षाची डेंटिस्ट्री थोडीशी डिफरंट आहे क्लिनिकल प्रॅक्टिसच्या ह्याच्यामध्ये. कारण का कॉलेजेस मध्ये एवढी ऍडव्हान्स टेक्निक नाहीये. जसं आपण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये येतो आपल्याला ऍडव्हान्स टेक्निक शिकायला मिळतात. तर त्या पहिले दोन दोन 3 दिवस तरी जातात की कशा आपण यूज करायच्या कशा नाही. म्हणून ते 3 ते 5 वर्ष म्हणजे कमवण्याचा थोडासा कमी, कारण का ती स्टाइपंड म्हणून दिली जाते, ते थोडंसं कमी देतात. बरं, पण त्याच्यानंतर तुम्ही एक प्रॉपर क्लिनिकल प्रॅक्टिशनर, जेव्हा कॉन्फिडन्स पेशंट बरोबर पेशंट वरती येतो, पेशंटला ट्रीट करताना तो जेव्हा तुमच्याकडे येतो, तेव्हा तुम्ही स्वतःच जेव्हा क्लिनिक ओपन करतात, तेव्हा तुम्ही ऑफकोर्स की तुम्ही तेव्हा कमवायला बरोबर, जसं तुमचा इंजिनियर फ्रेंड किंवा कुठला वेगळा फ्रेंड आहे जसा कमवायला चालू करतो तसं तुमची आहे. म्हणून डेंटिस्ट्री कमवण्याच्या बाबतीत असं काही नाही, फक्त 3 ते 5 वर्ष तुम्हाला शिकायचे वर्ष आहेत, थोडं हे तुम्हाला वेतन शिकून मिळेल, घ्यायला. बरोबर करायला पाहिजे. पण ती तुम्ही केलीत तर तुम्हाला म्हणजे कुठेही तुम्ही हे करू शकता. येस, आणि मग कुठे पण अटेंड करू शकता. असं ऑनलाईन तुम्ही ऑनलाईन पण तुमचे साईट्स असतात ना, की जिथे तुम्ही तुम्ही येस काय येस केलंय त्याचं तुम्ही असं थोडंसं हे करू शकता ना. मग पेशंट्स येस चूज करू शकतात, मी या एरियामध्ये या डॉक्टर आहेत, मी जाईन त्यांच्याकडे. येस येस बरोबर. बरोबर ते तर तुमच्याकडे बरोबर. आहेत आणि फेलोशिप कोर्सेस पण आहेत. हां, आयडीए म्हणून ऍडव्हान्स. इंडियन डेंटल असोसिएशन, ओके, ते लोक तुम्हाला कोर्सेस घेतात. फुल त्यांचा बरं, सीपीआरपी म्हणून कोर्स आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण बेसिक डेंटिस्ट्री फिलिंग रूट कनाल हे पण शिकवतो. म्हणजे जर एक मुलगा थोडासा अंडर कॉन्फिडेंट आहे, कारण का त्याने प्रायव्हेट मधनं केलंय, म्हणजे मी असं काय बोलत नाही की हो प्रायव्हेट मध्ये कमी आहे, पण त्याच्यामध्ये कमी पेशंट्स थोडेसे कमी असतात. जेवढं कमी जास्त असतात. तुम्ही पेशंट्स करतात तेवढं जास्त तुम्ही तुमचे स्किल्स हे बोलतात ना वाढले जातात. जेवढे तुम्ही कमी वाई पेशंट वाई, करणार तेवढे स्किल्स थोडे कमी, म्हणून तुम्ही कोर्सेस पण करू शकतात. बरं. फेलोशिप केलं की मग तुम्हाला ऍडव्हान्स येतं त्याच्यामध्ये. पण मिळते. हो, मस्त. सुरभी, तू आम्हाला आज इतकं सुंदर मार्गदर्शन केलंस की छोट्या छोट्या गोष्टी ज्या आम्ही मिस आउट करतो, ज्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. तर पालक हो, तुम्ही आम्हाला अनेक प्रश्न विचारता, त्याच्यामधला एक मुख्य प्रश्न असा असतो की दात, माझं मूल 13 महिन्याचं झालं, 14 महिन्याचं झालं, अजूनही एक दात सुद्धा आलेला नाहीये. तर त्याला त्याचं उत्तर मी देते नेहमी की दातांचा आणि वाढीचा काही संबंध नसतो. दात कधीही येतात, एज आणि दाताचं काही रिलेशन नसतं. पण इतर जे प्रश्न असतात, कधी घासायचं, कुठल्या प्रश्नी घासायचं, कुठली टूथपेस्ट वापरायची, जसं मी म्हटलं पुढे दातांची काळजी, मग मिल्क टूथ आहे, मग त्याला कशाला फिलिंग करायला पाहिजे, नाहीतरी तो पडणारच आहे. अरे पण त्याच्यामुळे तुमच्या आज प्रकाश पाडून आम्हाला मस्त सगळं समजावून सांगितलंस. मुख्य म्हणजे
तुझ्या प्रॅक्टिस मधनं वेळ काढून आमच्यासाठी आज तू एवढं सुंदर सगळं मार्गदर्शन केलंस। सुप्रजा टीमच्या तर्फे आभार तर मी मानतेच, पण आम्ही तुझ्यापेक्षा खूप मोठे आहोत, त्यामुळे आम्ही तुला आशीर्वाद देतो आज की तुझी प्रॅक्टिस एकदम मस्त सक्सेसफुल आणि तू आमच्या सुप्रजा टीम मध्ये जोडली जावीस, की आम्ही मध्ये मध्ये जर एखादं वेबिनार वगैरे घ्यायचं ठरवलं तर आम्ही तुला अगदी नक्की बोलवत जाऊ की पुढे अजून मार्गदर्शनासाठी छोटे छोटे व्हिडिओ करायला वगैरे तू आमच्या टीम मध्ये आम्हाला मदत करत जा। येस फॉर श्युअर, खूप मस्त होतं, मला पण खूप आवडलं. परत असं वाटलं की परत सगळं बोलतात ना की मी परत शिकते डेंटिस्ट्री ऑल टुगेदर अगेन, खूप मस्त व्हेरी वाटलं गुड, मला. थँक्यू, मनापासून आभार आणि खूप 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 आशीर्वाद। थँक्यू सो मच.